रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील राजापूर एस टी डेपो समोरील रस्त्याचं काम गेली अनेक वर्ष संथगतीने सुरू आहे. या रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. या रस्त्यावर कोणतेही डिव्हायडर नाहीत, तसेच या रस्त्याच्या कामात असलेल्या त्रुटींकडे महामार्ग बांधकाम विभागाचं लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आलाय. तर आता मोठा अपघात होण्याआधी रस्त्याची दुरुस्ती करून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. आपण आता राजापूर शहरातील एस टी डेपो परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्ग 66 उभे आहोत. राजापूर शहराला बायपास करणारा असा मुंबई गोवा महामार्गाचं 66 बायपास करून जात असताना ते शहरामधून या बायपासला 7 प्रमुख रस्ते मिळत असताना मे 2022 प्रशासनाने हा जो जंक्शन किंवा अंडरपास, जे काही स्थानिक नागरिकांच्या मागण्या आहेत, जंक्शन किंवा बायपास या मुद्द्यावरती काही लक्ष दिलेलं नाही. 1.5 वर्षापासून इथे काम सुरू आहे, संत गतीने सुरू आहे. शहरातून जाणारे येणारे नागरिक आपला जीव मुठीत धरून इथे प्रवास करीत आहेत. टू व्हीलरवाले, थ्री व्हीलरवाले, चारचाकी तर अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. रात्रीची इथे विद्युत व्यवस्था नाही, डिव्हायडर नाही, त्यामुळे जो कोणी पाहिजे तिथून कुठूनही प्रवास करतो आहे. इथून हाकेच्या अंतरावरती प्रांत विभाग, प्रांत कार्यालय आहे, PWD ऑफिस आहे, परंतु त्याच्याकडून याच्यावरती काही लक्ष देण्यात आलेलं नाही. एखाद्या नागरिकाचा जीव जाईपर्यंत प्रशासन याची वाट बघणार आहे का, त्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहे.